गणपती पाठोपाठ खानदेशात गौरी स्थापना घरोघरी होत असते. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानीही अशाच प्रकारे गौरीची विधिवत पूजन करून स्थापना केली जाते. यंदाही मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने सालाबाद प्रमाणे एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबात गौरीची स्थापना करण्यात आली. महिलांच्या दृष्टीने सौभाग्याचं देणं देणारा गौरी पूजनाचा कार्यक्रम आमच्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असल्याचं मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं. आज आमच्याकडे गौरीची स्थापना झाली. 3 दिवसासाठी गौरी आता आमच्या घरामध्ये वास्तव्यास राहील. आणि गौरी आली चांदीच्या पावली, गौरी आली सोन्याच्या पावली, गौरी आली वासराच्या पावली, या निमित्तानं गौरी आज आमच्या घरामध्ये आलेली आहे. फार पुराण कालखंडामध्ये असं आहे की ससुरांपासून मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना त्रास होत होता आणि या स्त्रियांच्या सौभाग्याचं रक्षण केलं पाहिजे म्हणून या सर्व स्त्रिया महिलांनी स्त्रियांनी गौरीकडे आपली मागणी केली की असुरांचा नाश कर आणि आमचं सौभाग्य सुरक्षित ठेव. त्यांच्या म्हणण्यानुसार गौरीने या ठिकाणी असुरांचा नाश केला आणि तेव्हापासून गौरी पूजनाची ही परंपरा सुरू झाली. त्या परंपरेनुसार 3 दिवस गौरी पूजन आता प्रत्येकाच्या घरी होत आहे. आमच्याही ठिकाणी गौरीचं पूजन होतं. 3 दिवस गौरीची मनोभावे सेवा केली जाते. तिला नैवेद्य दाखवले जातात. वेगवेगळे अन्नपदार्थ तयार करून तिला जेवायसाठी आमंत्रित केलं जातं आणि हा असा क्षण आनंदाने आमच्याकडे पार पडतो. विधिवत पूजन, आरती आणि महाप्रसाद यावेळी गौरीला अर्पण करण्यात आला. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी. शुभ मंगलम. सर्व मंगलम. नक्षत्र मंगलम, अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.